जय हिंद मित्रांनो एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रिव्हियस इयरला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि काही संभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत तर हेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येणाऱ्या सर्व प्रकारच्या भरती परीक्षांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण याच्यामधील काही टी सी एसने सुद्धा प्रश्न आहेत प्रिव्हियस इयरला विचारलेले ओके आणि त्यावर आधारित संभाव्य प्रश्नसुद्धा मी घेतलेले आहेत त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे ओके बघूया मग पहिला प्रश्न कोणता देश अलीकडेच ब्रिक्स बँकेत नवीन सदस्य म्हणून सामील झाला बघा ब्रिक्स बँकेमध्ये नवीन सदस्य म्हणून कोणता देश सामील झालेला आहे तर हा इजिप्त देश ब्रिक्स बँकेमध्ये नवीन सदस्य म्हणून सामील झालेला आहे इजिप्त ओके पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण सौर्यपदक मिळविणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी ठरल्या आहेत बघा महत्त्वाचे आहेत सौर्यपदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी कोणत्या महिला ठरलेल्या आहेत तर विंग कमांडर दीपिका मिश्रा विंग कमांडर दीपिका मिश्रा ह्या महिला किंवा ह्या व्यक्ती शौर्यपदक मिळविणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी ठरलेल्या आहेत ओके महत्त्वाच्या आहेत व्यवस्थित लक्षात घ्या पुढचा प्रश्न हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बघा हरिश्चंद्रगड हे शिखर तर हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते बघा महत्त्वाचे प्रश्न आहेत भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर हे सुकुमार सेन ओके भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन पुढचा प्रश्न बघा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना किंवा संस्थापक कोण होते बघा प्रार्थना समाजाचे सं संस्थापक तर कोण होते मग तर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे संस्थापक होते यांच्याबद्दल महत्त्वाचा प्रश्न बघा महत्त्वाचे पॉईंट बघा प्रार्थना समाजाची स्थापना कधी आहे मग तर अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे अठराशे सदुसष्टमध्ये त्याच्यानंतर पुढचा पॉईंट सुबोध पत्रिका हे मुखपत्र प्रार्थना समाज चालवत असे बघा प्रार्थना समाज कोणते मुखपत्र चालवत असे असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे सुबोध पत्रिका ओके गा, मग आता पुढचा पॉईंट स्वामी दयानंद सरस्वती यांनी किंवा हे अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाचे संस्थापक आहेत बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली ओके पुढचा पॉईंट बघा राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मो समाजाचे संस्थापक म्हणजेच राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मो समाजाचे स्थापना केली अठराशे अठ्ठावीसमध्ये ओके पुढच्या आहेत बघा स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनचे संस्थापक आहेत म्हणजेच अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली हे तिन्ही व्यवस्थित लक्षात घ्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना राजा रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना आणि स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना हे व्यवस्थित लक्षात घ्या बघूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरले आहे बघा कोणते उच्च न्यायालय देशातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय ठरले आहे थर तर हे केरळ उच्च न्यायालय हे देशातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय ठरलेले आहे केरळ उच्च न्यायालय ओके पुढचा प्रश्न जागतिक क्षयरोग दिनाची दोन हजार तेवीसची थीम काय होती बघा जागतिक क्षयरोग दिनाची दोन हजार तेवीसची थीम तर काय होती मग तर होय आपण टी बी संपवू शकतो ही दोन हजार तेवीसची जागतिक क्षयरोग दिनाची थीम आहे पुढचा प्रश्न बघा कोणाची भारताचे बाह्य गुप्तचर संस्था म्हणजेच रॉ चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा भारताची बाह्य गुप्तचर संस्था कोणती तर रॉ चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्यांचं नाव आहे रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न बघा वैतरणा हा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा वैतरणा हा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे बघा अत्यंत महत्त्वाचं आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य तर हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सुधारकचे संस्थापक खालीलपैकी सॉरी सुधारकचे संपादक खालीलपैकी कोण होते बघा सुधारकचे संपादक तर कोण होते मग तर गोपाळ गणेश आगारकर हे सुधारकचे संपादक होते पुढचा प्रश्न ओपरा कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा आता ओपरा कादंबरीचे लेखक तर हे लक्ष्मण माने हे ओपरा या कादंबरीचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पहा अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा कधी तर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर ॲनी बेझंट यांनी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये हिंदू कॉलेजची स्थापना केली होती पुढचा प्रश्न उचल्या या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा आता उचल्या या कादंबरीचे लेखक तर कोण आहेत मग तर लक्ष्मण गायकवाड हे उचल्या या कादंबरीचे लेखक आहेत ओके बघूया पुढचा प्रश्न दिफू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बघा आता दिफू हे थंड हवेचे ठिकाण तर हे आसाम राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बघा मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे खूपदा रिपीट झालेलासुद्धा आहे मी मागच्या प्रिव्हियस एक्झाम प्रिवियस इयरच्या क्वेश्चनमधूनच हे प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यामुळे काही प्रश्न रिपीट रिपीटसुद्धा आलेले आहेत कारण ते महत्त्वाचे आहेत बघा मग प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत मग तर, तर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत तर बघा मग प्रार्थना समाजाची स्थापना व्यवस्थित लक्षात घ्या एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट प्रार्थना समाजाची स्थापना ओके संस्थापक कोण आहेत पांडुरंग आत्माराम पांडुरंग ओके ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे आजचे प्रश्न होते काही प्रिव्हिस इयरचे सुद्धा मी क्वेश्चन घेतले आणि त्यावर आधारित संभाव्य प्रश्नसुद्धा मी घेतलेले आहेत येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत हो ओके ठीक आहे थँक्यू धन्यवाद